गडचिरोलीमधून एक बातमी समोर येत आहे. सुरक्षा यंत्रणांवर हल्ला चढवण्याच्या तयारीत असलेल्या माओवाद्यांचा कट उधळून लावत C-60 जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात पेरिमिली दलमचा प्रभारी आणि माओवाद्यांच्या विभागीय समितीचा कमांडर वासू याच्यासह 2 महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले. 13 मे रोजी सकाळी भामरागड तालुक्यातील कतरंगावकट्टा येथील जंगलात ही थरारक घटना घडली. नक्षल्यांच्या सध्या TCOC कालावधी सुरू आहे. यात पेरिमिली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकून बसल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विशेष अभियान या ठिकाणी राबवलं. C-60 जवानांच्या 2 तुकड्या तातडीने परिसरात शोधासाठी रवाना केल्या. पथके परिसरात शोध मोहीम करत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केलाय. C-60 जवानांनी देखील याला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालंय. गोळीबार थांबल्यानंतर परिसराची झडती घेतली. 1 पुरुष आणि 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत. पेरिमिली दलमचे प्रभारी आणि विभागीय समितीचा कमांडो वासू याचा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालंय. या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा देखील पोलिसांनी जप्त केलाय.